नमस्कार, लोकमान्य आयएस मध्ये स्वागत। आपण कवी ग्रेस यांच्या संध्याकाळचा कविता जो कविता संग्रह आहे यातील सहयोगिनी कविता जी आहे तिचा रस ग्रहण करणार आहोत। कवी ग्रेस हे मर्डेकरांच्या कालखंडानंतर नवकवितेच्या प्रांतातील एक महत्त्वाचे कवी आहेत। साधारणतः आपण म्हणतो की मर्डेकरांनंतर नवकवितेचा काळ सुरू झाला। मर्डेकरांनी मुक्त छंद किंवा अशा काही कविता लिहिली की ज्या कवितेचं पारंपरिकता जी आपण म्हणतो यमकादी कविता जी यमक किंवा अनुसार किंवा बाकीचे वृत्त अलंकार याच्यानुसार जी कविता चालली तिच्यापेक्षा वेगळी कविता जी मर्डेकरांच्या कालखंडानंतर जास्त प्रमाणात दिसून येते तिला आपण नवकविता किंवा नवकव्य असं म्हणतो। त्याच कालखंडातील नवकवितेच्या प्रांतातील एक महत्त्वाचा कवी म्हणजे कवी ग्रेस। साधारणतः आपण कवी ग्रेस स्वतःबद्दलच म्हणतात की मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिकोलक। ते स्वतःच सांगतात की मी आधुनिक काळातील प्राचीन कवी आहे, त्यामुळं माझी कविता समजून घ्यायला किमान अभ्यास तरी आवश्यक आहे। स्वतः ग्रेस हे सांगत असल्यामुळं आपल्याला कवी ग्रेस यांच्या साहित्याचं आकलन घेण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस ती कविता अभ्यासताना आपल्याला किमान अभ्यासाची गरज असते। याचं कारण कवी ग्रेस यांच्या कवितेमध्ये रूढी परंपरा किंवा प्रथा किंवा प्रस्थापित ज्या वाटा आहेत त्याला छेद देणारे वेगवेगळे संदर्भ येतात, त्यामुळं त्यांची कविता ही आपण म्हणतो की वेगळ्या वाटेचे, त्यामुळं महाद्वाराने आणि चोर वाटेने देखील ज्यांची कविता सर्वात जास्त गुणगुणली गेली असा विलक्षण प्रतिभा लाभलेला कवी म्हणजे कवी ग्रेस। आणि आपल्या कवितेवर भाष्य न करता स्वतः कवी ग्रेस यांनी आपल्या भोवतीचं गुडतेचं ओले अखेरपर्यंत जाणीवपूर्वक जे कायम ठेवणं ते तसंच राहिलं, त्यामुळं यांच्या कवितेला आपण साधारणतः आपण म्हणतो की दुर्बोधता आपल्याला दिसून येते, आपल्याला कविता समजत नाही। पण ते स्वतःच सांगतात की मी आधुनिक काळातील प्राचीन कवी आणि माझी कविता जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर अभ्यास आवश्यक आहे। त्यामुळं फक्त कवी ग्रेस यांच्या कविता वाचून आपल्याला त्या कविता कळत नाही तर त्यासाठी थोडाफार अभ्यास लागतो। त्यामुळं त्याचा अर्थ काढायचा असेल किंवा आपल्याला संबंध एखाद्या कवितेच्या शब्दांचा जर लावायचा असेल तर तुम्हाला जसं विंदांच्या कवितेमध्ये परंपरा आणि नवतेला म्हणतो आहे तसं इथेही आहे। त्याच अनुषंगानं मग आपल्याला कवी ग्रेस यांची कविता पाहावी लागतात। कवी ग्रेस यांची कविता दुर्बोध होण्यामागे एक कारण आहे आणि त्याचं कारण ते स्वतः सांगतात की तुकड्या तुकड्या करून ही कविता चिकटवलेली आहे असं जे म्हणता तुम्ही, तर त्या कवितेतलं शब्दसौंदर्य आणि लयकारीशी ती स्वतः निसंशय इमान राखते। त्यामुळं जी तुम्ही म्हणताना दुर्बोधता निर्माण झाली ती कशामुळे झाली तर कधी कधी आपल्याला वाटतं की ती कविता एक संद आपल्याला वाचताना त्याचा अर्थ लागत नाही त्यामुळे ती दुर्बोधता दिसून येते, पण त्यांची निर्मिती क्षमता जी आहे ती प्रतिभेने होत असल्यामुळे जो प्रतिभेचा स्फोट त्यांच्या मेंदूमध्ये जो होत असावा त्या स्फोटात एक संद सघन असं काही राहत नव्हतं आणि त्यानिमित्तानं ही कविता आपल्याला दुर्बोध अशी वाटते। त्या संदर्भात त्यांच्या कवितेमध्ये एक ओळ आहे आणि त्यास ती ओळ तिथं लागवते। ग्रेस स्वतःच्या कवितेतच म्हणतात मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुणची राई। ज्यावेळेस ती निष्पर्ण तरुणची राई म्हणतात ते आपल्या लक्षात आलं पाहिजे। त्यामुळं त्यांच्या कवितेला एक असा पण एखादी थीम आहे असं सांगू शकत नाही, ती कविता एक वेगळ्याच स्वरूपाची आपल्याला दिसून येते आणि त्यानिमित्तानं त्या कवितेत जे प्रतिभारूपी स्फोट होत होता ते स्फोट आपल्याला इथं मग दुर्बोधता होण्यामागचं कारण दिसून येतं। ग्रेस यांची निर्मिती क्षमता जी इतरांपेक्षा वेगळी आहे त्यामुळे त्यांच्या कविता ह्या साधारण वेगळ्याच
पद्धतीच्या दिसून येतात. आता स्वतःच ते सांगतात की माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती व तिचा आस्वाद या त्रिवेणी संबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून जी आपली आपण समजून घेतो त्या समजातून आणि अपसमजातून या माझ्या शब्दमयी शब्दवेल्ला आणि अर्थकाहूर कवितेवर दुर्बलतेचा आरोप केला जातो. त्या आरोपाचे मी निराकरण करीत नाही. त्याचे कारण कलावंत म्हणून जरी मला ठाऊक असले तरी कुमारिकेचेही बेसरबिंदी कुठल्याही प्रिया समीक्षकाला वाचकाला मी देणार नाही. खरे तर माझ्या कवितांच्या शब्दविसर्जनाच्या प्रदेशात ही दुर्बलतेची बेसरबिंदी मी अनेक ठिकाणी दडवून ठेवली आहे. माझ्या निर्मितीच्या विवाद्य व जटिल प्रक्रियेशी कदाचित वाचक भिवून उभा राहत असला पाहिजे. गाईच्या दुधावर त्या दुधाला आच दिली की साय आलीच पाहिजे असे कार्यकारण भावाचे साधे कोष्ट घेऊन तो उभा राहत असला पाहिजे. पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या कार्यकारण भावाच्या गणिताची उत्तरे देतेच कुठे ती म्हणून टाकते. काय म्हणते ती, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय वाघिणीच्या दुधावर कशी आली साई. त्यामुळे त्यांच्या कवितेभोवती एक आपल्याला एक दाट धुकं पसरलेलं आहे आणि त्याबद्दल मग आपल्याला कित्येक कवितेमध्ये त्यांचं आत्मनिवेदन दिसून येतं. त्यामुळं ग्रेस यांची जी कविता आहे ती एक वेगळ्याच प्रकारची आपल्याला दिसून येते. त्यामुळं अगोदर ते जे कविता त्यांच्या आहेत त्यांची सुरुवातच संध्याकाळच्या कवितापासून झालेली आहे. त्यामुळं त्यांची ग्रंथनिर्मिती किंवा काव्यनिर्मिती तरी त्याच्या अगोदर त्यांच्या कविता ज्या आहेत त्या कित्येक नियतकालिकांना पाठवल्या जात होत्या पण दुर्बलतेचं कारण देऊन त्या नाकारल्या पण जात होत्या. त्यामुळं आपल्याला पाहता येतं की त्यांचे काही काव्यसंग्रह आहेत, जसं संध्याकाळची कविता असेल, राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश, संध्या पर्वातील वैष्णवी, सांजभायाच्या साजणी आणि बाई जोगियाचा पुरुष. हे शेवटचा बाई जोगियाचा पुरुष 2013 प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर चर्चवेल, मितवा, संध्यामग्न पुरुषाचे लक्षणे, मृगजाळाचे बांधकाम, कावळे उडाले स्वामी, ओल्या वेळूंची बासरी आणि वाऱ्याने हलतेरान असे 6 ललित लेख संग्रह आहेत. त्यांच्या वाऱ्याने हलतेरान ह्या त्यांच्या ललित संग्रहासाठी त्यांना 2011 साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि 26 मार्च 2012 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. ते नागपूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते आणि MA मराठीमध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक नागपूर विद्यापीठामध्ये मिळवला होता. त्यामुळं मराठीवरचं प्रेम कवी ग्रेस यांचं आपल्याला वेगळ्याच प्रकारचं दिसून येतं. त्यानिमित्तानं मग त्यांची जी कविता आहे ती इतरांपेक्षा वेगळ्याच शैलीची आपल्याला दिसून येते. त्यामुळं ग्रेस यांच्याबद्दल आपण जे दुर्बोध असल्याची परंपरागत पद्धतीनं आपण जे म्हणतो ते तसं म्हणता येत नाही. कारण ग्रेस स्वतःच काय म्हणतात, एव्हरी पार्ट ऑफ लिटरेचर शूड स्मेल ऑफ लाईफ अँड नॉट फॉर लिटरेचर. ते सांगतात की लिटरेचरच्या प्रत्येक पार्टला जीवनाचा गंध यायला हवा आणि हा गंध अनुभवण्याचा आणि रसिकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे. त्यानिमित्तानं मग आपल्याला संध्याकाळच्या कवितामधील सहयोगिनी ही कविता त्यांची अभ्यासायची आहे. त्यामुळं ग्रेस यांची जी कविता आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्या वेगळ्या कवितामागं रहस्य काय, दुर्बलता काय ते आपल्याला पाहू लागतो. शिचित जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी शिळून घ्यावी कोण, असं ग्रेस म्हणतात. किंवा कित्येक वेळा आपण पाहतो की ग्रेस अनाकलनीय आपल्याला वाटतात, मग त्यावेळेस ग्रेस यांच्या कवितामागची भूमिका किंवा ते त्यांच्या कवितामध्ये जो भावार्थ आहे तो आपल्याला एकसंधपणे पाहावा लागतो, तुकड्या तुकड्याने तो पाहता येत नाही कधी कधी. त्यानिमित्तानं आपण मग सहयोगिनी ही कविता पाहूया. सहयोगिनी कवितेतलं पहिलं कडव काय बघा. विराट घुमटा तुनी गळत सावल्यांची घरे, उजाड शिशिरातली घन सावळी मंदिरे, हिमात जडली कुठे तरल स्वप्नभूमी निळी, तसेच घन मंद हे हृदयी लागलेले झरे. पुढं आहे, तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले, अनाथ तुटल्या तिरी विजत सूर्य की मावळे, शरीर विनले कुणी अतुट फाटली वासना, तुझ्यात बिनल्यावरी फिरुनी चंद्र अर्धावले. शेवटचं कडवं कसं आहे,
पहाड़ इतले मुके दिवस आंधळा की जसा अभंग तिमिरातला तडत चालला आरसा तसा सहज नाचतो कधीन बांधली पंजने जशा धुईतल्या दिशा बोलून गायचे हंबरे। त्यामुळे कवी ग्रेस यांची कविता आपल्याला पाहताना त्या कवितेचं वेगळेपण आपल्याला वाचताना सुद्धा दिसून येतं। तर पहिल्या कव्याचा अर्थ पाहू आपण। विराट घुमटा तुली गळत सावल्यांची घरे उजाड शिशिरातली घन सावळी मंदिरे हिमात जडली कुठे तरळ स्वप्नभूमी नळी तसे घनमंधे हृदयी लागलेले झाले। साधारणतः आपण म्हणतो की काही वेळा आपण सृजनशक्तीची जी निर्मिती क्षमता असते ती आपल्या मनामध्ये काहीतरी एक निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य म्हणजे सृजनशक्ती ज्याला आपण प्रतिभाशक्ती असं म्हणतो आणि प्रतिभाशक्तीच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी आपली प्रतिभा निर्मिती करत असतो। मग कवी ग्रेस यांना पहिलाच प्रश्न डोक्यामध्ये असा पडला की विराट घुमता तुम्ही गळत सावल्यांची घरे उजाड शिशिरातली घन सावळी म्हणजे एवढं मोठं ब्रह्मांड आहे विराट घुमतातून आणि या ब्रह्मांडातून माझ्या निर्मितीसाठी स्फूर्ती देणाऱ्या काही कल्पना मला का सुचत नाही आणि ज्या कल्पना येतात त्या मग हलक्या दर्जाच्या मला दिसून येतात। म्हणून ते म्हणतात विराट घुमटा तुम्ही गळत सावल्यांची घरे उजाड शिशिरातली घन सावळी मंदिर। मग ज्या शिशिर ऋतूमध्ये जे पानगळीमुळे आपल्याला एखादी माणसाची वस्ती जशी भकास वाटू लागते तसं भकास पण माझ्या वाटेला येते। मला समजत नाही की मग ही जी भकासपणामुळे माझ्या मनामध्ये जी जडताल ती कशामुळे आली तेच खाली सांगतात हिमात जडली कुठे तरला स्वप्नभूमी नेली तसेच घनमंद हे हृदयी लागलेले झरे। बाल कवी सुद्धा म्हणतात जडतेला खिळून राही हृदय बंद उकलत नाही आणि इथं सुद्धा कवी ग्रेस म्हणतायत हिमात जडली कुठे तरला स्वप्नभूमी नेली तसेच घनमंद हे हृदयी लागलेले झरे। मला समजत नाही की माझी जडता नाहीशी करून कल्पनेस प्रवाह देणार एखादी स्वप्नभूमी कुठं बर्फात कुठं लपलेली आहे का जी निळ्या कलरची असेल बर्फावर आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर बर्फ निळा दिसतो तशी मग ती निळी असेल आणि मग हे हृदयातलं जे अत्यंत मंद गतीने वाहणारे झरज झऱ्याप्रमाणे काय एखादं आपण पाहतो की जसा झरा मंद रूपी वाटतो तसं माझ्या मनामध्येही काही मंद रूपी सुरू आहे तसेच घनमंद हे हृदयी लागलेले झरे। मग माझ्या मनातील मंद गतीने वाहणारे झरे जलद गतीने कधी वाहणार आहेत ग्रेसच आपल्याला विचारतात नक्की कशा प्रकारे मग निर्मिती माझ्या मनातून होईल। तुझ्या तनभ वाहिनी कुठून रक्त गंधावले अनाट तुटल्या तिरी विजत सूर्य की मावळे प्रश्न आहे। शरीर विनले कुणी अतुट फाटली वासना तुझ्यात भिनल्यावरी फिरुनी चंद्र अर्धावरी। दुसऱ्याकडं ग्रेस सृजनशक्तीबद्दल बोलतात जी माणसाकडं प्रतिभेनं अफाट आहे तुझ्यात नभ वाहिनी कुठून रक्त गंधावले अनातटल्या तिरी विजत सूर्य की मावळे। सृजनशक्ती ही आकाशाप्रमाणे नभ म्हणजे आकाश आकाशाप्रमाणे अफाट आहे पण माझ्यात तिचा संचार रक्ताळून थांबलेला आहे म्हणून ते रक्त गंधावले म्हणजे सृजनशक्तीचा साधारणतः उच्चार किंवा निर्मिती ही माझी रक्तातूनच थांबलेली आहे। अनाथ तुटल्या तिरी विजत सूर्य की मावळे माझ्यासारख्या अनाथ आणि खंडित झालेल्या वाऱ्यावर सूजनाचा सूर्य नेहमीच उजून गेला की फक्त या रात्रीपुरता मावळलेला आहे हा प्रश्न ते आपल्याला विचारतात की मी अनाथ आहे त्यांचं एक वाक्य आहे बघा पक्षी अनाथ असतो आणि धुक्यात राहतो त्यामुळे अनाथ तुटल्या तरी विजत सूर्य की मावळे जर माझ्यासारखा अनाथ आणि खंडित आहे तुटलेला आहे खंडित झालेल्या वाऱ्यावर सूजनाचा सूर्य नेहमीच विजून गेला आहे की फक्त याच रात्रीपुरता मावळला आहे म्हणून सूर्य की मावळे विजत सूर्य की मावळे फक्त या रात्रीपुरताच आहे
शरीर विनले कुणी अतुट फाटली वासना तुझ्यात बिनल्यावरी फिरुनी चंद्र उरे आरदा। शरीर विनले कुणी अतुट फाटली वासना तुझ्यात बिनल्यावरी फिरुनी चंद्र अर्धा उरे। साधारणतः विधाता ज्याला आपण म्हणतो की देव, देवाने जी आपली निर्मिती केलेली आहे ती मानवाची शरीर रूपी केलेली आहे, त्यामुळं ही शरीर निर्मिती करत असताना आपल्यामध्ये कोणता दोष तिने ठेवला नाही। शरीर विनले कुणी अतुट फाटली वासना, हे शरीर अतुटपणे विनले पण वासना मात्र आपली फाटलेली आहे। आणि वासना जर आपली फाटली असेल तर कसं आहे, आपल्या मनामध्ये नेहमीच पाहतो आपण इच्छा सतत आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा निर्माण होत असते, पण त्यालाच ते वासना म्हणतात। आणि ती अतृप्त असते आणि पूर्णता कधी होत नाही, अपूर्ण असते। म्हणून शरीर विनले कुणी अतुट फाटली वासना तुझ्यात बिनल्यावरी फिरुनी चंद्र आराधावरे। म्हणजेच आपले जे शरीर रूपी ज्यावेळेस ईश्वराने निर्माण केली त्यावेळेस कोणताही दोष ठेवला नाही, पण आपल्याच वासनामुळे आपली सृजनाची जी अपाट शक्ती ती प्राप्त होऊन आपल्याला काय अपूर्णच राहिल्यासारखी वाटते। म्हणून तुझ्यात बिनल्यावरी फिरुनी चंद्र अर्धावरे, म्हणून ती अपूर्ण आहे। जो अर्धा चंद्र आहे ना ते अपूर्णच आहे, आपली सृजनाची जी अपाट शक्ती आहे ती अपूर्ण आहे हे ते सांगते। शेवटच्या कडव्यामध्ये ते काय म्हणतात, पहाड इथले मुके दिवस आंधळा की जसा अभंगती मी रातला तडत चालला आरसा, तसा सहज नाचतो कधी न बांधली पैंजने जशा धुळीतल्या दिशा पुलून गायचे। कित्येक वेळा आपल्याला दिसून येतं की पहाड आहे, तो कसला पहाड सांगतात, तो मुका आहे, निर्जीवपणा त्यामध्ये आहे, तो बोलू शकत नाही ना, त्यामुळे ते पहाडाकडे पाहिल्यावर त्यांना असं वाटतं की मुका असूनही तो माझ्याशी काहीच बोलत नाही। आणि त्याच वेळेस दिवस आंधळा की जसा, आणि दिवसही अंधार आहे, दिवस कसं आहे अंधार झालेला आहे, मग सगळीकडेच अंधाराचं साम्राज्य आहे ते खाली सांगतात। अभंगती मी रातला तडत चाललेला आरसा, आणि सगळीकडे अंधाराचं सामर्थ्य असेल तर मला पण काय असं झालेलं आहे, ज्याचं आत्मपरीक्षण मी करतोय त्यावेळेस माझ्या मनस्थितीत मी नाही, मी स्व आणि आत्मा यामध्ये ग्रेस अडकलेले आहेत, म्हणून त्यांची कविता आपल्याला दुर्बोध वाटते। ते स्वतःच सांगतात की मी आपली निर्मिती जी माझ्या निसर्गदत्त गुणाप्रमाणे करत असतो, मग त्यामध्ये ते म्हणतात की तसा सहज नाचतो तो कधी न बांधली पैंजने, कोणत्याही बंधनामध्ये न अडकता सहजपणे निर्मिती करतो, आणि ते निसर्गदत्त गुण आहे माझ्या, पण जशा धुळीतल्या दिशा घुरुन गायीचे हंबरे, ज्याप्रमाणे रस्त्यातील धुळीमुळे गाय आपल्या वासरांना भेटण्यासाठी हंबरत हंबरत जात असतात, तशी माझी निर्मिती विपरीत परिस्थितीमध्ये सुरू राहील अशी ते आशा व्यक्त करत आहेत। पहाड इथले मुख्य दिवस आंधळा की जसा अभंगती मी रातला तडत चालला आरसा, तसा सहज नाचतो कधी न बांधली पैंजने जशा धुळीतल्या दिशा घुरुन गायीचे हंबरे। इथलं पहाड बघून आपल्याला तुमका पहाड आहे आणि दिवस पण आंधळा आहे, मग ह्या सर्व ठिकाणी अंधारलेलं साम्राज्य जरी असलं तरी मला माझं आत्मपरीक्षण करण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाही, कारण मी जी आपली प्रतिमा शक्ती आहे किंवा माझी निर्मिती आहे ती निसर्गदत्त गुणाप्रमाणे करतोय, त्यामुळं जशी रस्त्यामध्ये धूळ जास्त आली तरी गायी काय करतात वाट चुकत नाहीत, वासरासाठी हंबरणं चालू ठेवत ठेवत स्वतः वासरापर्यंत पोचतात, तसं माझी निर्मिती विपरीत परिस्थिती आली तरी मी सुरू ठेवतो। त्यामुळे ही सहयोगी अशा प्रकारची कविता ग्रेसने आपल्या सृजनशक्ती किंवा निर्मितीबद्दल किंवा निर्मितीला स्फूर्ती देणाऱ्याबद्दलच्या कल्पनेबद्दल बोललेली आहे। अशा प्रकारची ग्रेस यांची कविता आपण अनाकलनीय म्हणू शकत नाही, ग्रेस वाचण्या अगोदर तुम्हाला ग्रेसच्या कवितेचं जर आकलन करून घ्यायचं असेल तर ती अनुभव घेण्याची सुद्धा कविता आहे असं म्हटलं जातं, आणि तुम्हाला त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे, कारण ग्रेस दुर्बलतेचा कवी म्हणून म्हटलं जातं।
पण ग्रेस यांची कविता जर समजायला लागली तर एकदम सोपे, कारण अर्थ लगेच लागत जातो. त्यामुळं ते जे स्वतः म्हणतात की मी आधुनिक काळातील प्राचीन कवी आहे आणि माझी कविता समजून घ्यायला किमान अभ्यास आवश्यक आहे, तेवढा जर अभ्यास असेल तर ग्रेस यांची कविता सोपे. अशाच कवितांचा आपण अभ्यास करत राहूया एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी, जे मराठी वाङ्मय किंवा मराठी साहित्य जो विषय आहे त्यातला आपण संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहातील सहयोगिनी कविता आपण अभ्यासली. अशाच प्रकारे आपली मराठी साहित्याची बॅच सुरू असते, ऑनलाईन बॅच असते, कारण सगळ्यांना अभ्यास करता यावा आणि आहे तिथं तुम्हाला ॲक्सेस भेटावा यासाठी ऑनलाईन बॅच असते. तुम्ही जे संपर्क क्रमांक दिला आहे त्याच्यावर संपर्क करून आपलं प्रवेश निश्चित करू शकता आणि ऑनलाईन ॲपवरसुद्धा लोकमान्य आयएसच्या बॅच आहेच, तिथेही तुम्ही बॅच करू शकता. तसंच मराठी साहित्य किंवा मराठी वाङ्मय एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये ऑप्शनल असल्यामुळे सोपं आहे, फक्त त्यामध्ये थोडीशी मेहनत केली तर तुम्हाला चांगली मार्क भेटू शकतात, रँक येऊ शकते. म्हणून सोपा विषय आहे, आपल्या आवडीची आपली बोलीभाषा असणारी मराठी आहे, ती जर व्यवस्थित तुम्ही जर मराठी चांगलं बोलतच आहात तर मग मराठी ऑप्शनलचा जर विचार केला तर तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी जास्त अभ्यास करावा लागणार, कारण बोलीभाषेमध्ये सहज आकलन होतं आणि आकलन सहज झालं तर आपल्याला ते उत्तरामध्ये लिहिता येतं. आणि आता यू पी एस सी आणि एम पी एस सी आता लिखित झालेली आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्यासारखं आपण पूर्वपरीक्षेला जसं गोल करतो तसं नाही तर लिहायची, त्यामुळे लिहिण्याच्या परिभाषेमध्ये तुम्हाला 500 पैकी 300 मार्क जर मिळवायचे असतील पेपर 1 आणि 2 मध्ये तर हा सगळ्यात सोपा विषय आहे. त्याच पद्धतीनं आपलं यूट्यूब चॅनल आहे लोकमान्य आय एस, त्यालाही सबस्क्राईब करा आणि आपला मराठी ऑप्शनलसाठी लोकमान्य मराठी यू पी एस सी हा जो चॅनल आहे टेलिग्रामचा त्यालाही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी असे लेक्चर्स नोट्स याचे अपडेट भेटत राहील. थँक्यू.